मोदी जी, आंकड़ों से पेट नहीं भरता, जब भूख लगती है तब धान और रोटी लगती है। भाजपच्या दिवंगत खासदार आणि नेत्या सुषमा स्वराज यांच्या या विधानाची आठवण करून देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला सुनावलंय। राज्यासह देशात महागाईनं नवा उच्चांक गाठलाय, त्याविरोधात पुण्यातील शनिपार चौकात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी त्यांनी गॅस सिलेंडर, इंधन दरवाढ, महागाईवरून मोदी सरकारवर टीका केली। केंद्रात यूपीएचं सरकार असताना खासदार सुषमा स्वराज यांनी महागाई विरोधात केलेल्या भाषणाची सुप्रिया सुळेंनी केंद्रातील मोदी सरकारला आठवण करून दिली। तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा काय काय भाषण केली होती। सुषमाजींचं भाषण मला अजून आठवतंय। माझं असं पोटात ढस्स झालं होतं की खरंच आपल्यामुळे 300 का 350 रुपये सिलेंडर होतं, 340। तेव्हा कैलासवासी सुषमाताई स्वराज बोलल्या होत्या, मला इतक्या वेदना झाल्या होत्या। खरंच ती बाई बोलत होती, त्या असं म्हणत होत्या की तुमचं सरकार आम्हाला सांगतं की इतकं आम्ही काम केलं, इतकं सिलेंडर केलं, इतके रस्ते बनवले, इतकं अन्नधान्य केलं। तेव्हा त्या बोलल्या होत्या आपल्या सरकारला उद्देशून, आकडों से नाही भरता, जब भूक लगती है ना तब धान लगता है। शब्द माझ्या कानात अजून सुषमाजी। आणि म्हणून मी मोदीजींना अनेक वेळा विचारते, मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही आहोत, आम्ही हैरान आहोत की इतकी असंवेदनशीलता तुम्ही कशी दाखवता, तुमचं सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या या आंदोलनावेळी हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचं साकडं घालत अनोखं आंदोलनही करण्यात आलं। आणि याच आंदोलनातून सुप्रिया सुळेंनी येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस महागाई विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय। एकदा लक्षात ठेवा, या एकदा महिला खूप सहनशील आहे, पण ज्या दिवशी या महिला मनावर घेतील आणि त्याच्या लाटणं घेऊन त्या रस्त्यावर उतरतील ना, केंद्र सरकारला बसायला जागा दिल्लीत मिळणार नाही। म्हणून मी अतिशय अजून विनम्रपणे केंद्र सरकारला सांगते की अजून आमच्या महिला खूप सहनशील आहे, आता महागाई कमी करा, राज्यांशी बोला आणि मार्ग काढा। त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईच्या मुद्द्यावर आपल्याला काय वाटतं? केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काय पावलं उचलावीत असं आपल्याला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।